राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार सुनील तटकरेंचा आहे असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठावरून जाहीर करून टाकलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये झालेल्या हल्लाबोल यात्रेवेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितल्यानंतर काँग्रेसनं बारामती सोडण्याची मागणी केली. त्यावर भाष्य करताना बारामतीमधून सुप्रिया सुळेच उमेदवार असतील असं भाकीत अजित पवारांनी केलं. मात्र हा अधिकार तटकरेंचा असल्याचं पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वाक्यावर तटकरे उठून उभे राहिले आणि त्यांनी चक्क जमिनीला हात लावून नमस्कार केला. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खसखस पिकली. मी अनेकांना विचारतो की बारामती लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्याचा तर दुसरं कोणी नाही म्हणतंय त्याच्यावर सुप्रियालाच त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्याच्याबरोबर सुप्रिया ही उद्याची उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्या तटकरे साहेबांनी वगैरे संमती मी कसा तटकरे साहेबांचा अधिकार कसा घेऊ शकतो बारामतीला कुणाला माझी श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.